काँग्रेसने आज परिपत्रक काढलेलं नाना पटोले त्यांचे अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांच्या सेक्रेटरीनी म्हटलेलं आहे की तुम्ही कुठल्या पुढच्या कोणत्याही जागा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या किंवा जिल्हा परिषदेच्या किंवा महानगरपालिकेच्या या आम्ही एकत्रित लढणार नाही. मग असं जर असेल तर निश्चितपणे पक्षप्रमुखाला आम्ही पटवून देऊ की कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूर उत्तर ही शिवसेनेच्या मालकीचीच आहे आणि शिवसेनेनं त्या ठिकाणी उमेदवार दिला गेला पाहिजे, शिवसेनेचा आमदाराचा ठिकाणी दिला गेला पाहिजे आणि आपण आम्हाला मान्यता द्यावी अशा प्रकारची आम्ही मागणी निश्चितपणे करू. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, आपण सर्वजण हे प्रामाणिक शिवसैनिक आहोत, शिस्तबद्ध शिवसैनिक आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये जो काय निर्णय पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब देतील हो हा आपल्याला मान्य असलाच पाहिजे. या भूमिकेतून आपण पुढे जायचं आहे आणि खऱ्या अर्थानं माझी आपल्याला नम्र विनंती आहे की या मीटिंगचा विषय जो काही आहे आजचा तो संघटना बांधणीचा आहे. काही पदाधिकारी चांगल्या पद्धतीनं काम देखील करत आहेत आणि यामध्ये दुसरी एक गोष्ट महत्वाची, जय पराजय अनेक व्यक्तींची होत असतात पण मला या ठिकाणी मी माझं भाग्य समजतो की पराभव झाल्यामुळं एक दोन तीन जे ऐसान फरामोश असतात ते माझ्यापासून निघून गेलेले आहेत पण माझे जे कट्टर जे सहकारी आहेत ते मला सोडून गेले नाहीत याच्यापेक्षा मोठं माझं भाग्य नाही. या सर्वांना या ठिकाणी मी अभिवादन करतो. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि सर्वांना एक परत विनंती करतो जो काही निवडणुकीचा आदेश असेल पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब देतील त्या पद्धतीने आपण पुढे जायचं आहे. त्यांच्या आदेशाला कुठल्याही प्रकारचं ऑब्जेक्शन नसलं पाहिजे हे कार्यकर्ता एक शिवसैनिक म्हणून सर्वांनी मान्य करावं एवढी विनंती आपल्याला करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.